रोही पिंपळगाव येथे 7 एप्रिल रविवारी लोकसभेचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते गावात गेले असता मराठा युवकांनी आरक्षणाच्या बाजूने घोषणाबाजी करून गावात राजकीय प्रचार करण्यास पायबंद घातला. राजकीय प्रचारासाठी गावात आलेल्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यापासून रोखले असून चले जावच्या घोषणा दिल्याने भाजपाचे उपरणे टाकून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला अशी चित्रफीत पुढे आली आहे. कोंढा येथे घडलेल्या प्रकरणानंतर त्याचे लोण आता मुदखेड तालुक्यातही पसरले आहे. माळकोटा येथेही अमिता चव्हाण यांना प्रचार करण्यापासून मराठा बांधवांनी रोखले. आता त्याचे पडसाद बाजूच्या रोही पिंपळ गावात दिसून आल्याने भाजप कार्यकर्त्यांना गावात प्रचार करण्यासाठी रोखण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची धग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.